मित्रांनो, आता आपण सामाजिक बुद्धिमत्ता या घटकातील उदाहरणांचा अभ्यास करूया. या ठिकाणी बघा, एक उदाहरण आहे. पुढीलपैकी कोणाची कृती अयोग्य आहे ते पर्यायामधून निश्चित करा. शिष्यवृत्ती परीक्षेच्या 2018 सालच्या परीक्षेमधील हा प्रश्न आहे. बघा, तर या ठिकाणी आपण पर्यायांचा अभ्यास करूया. अगोदर की आदिती निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करते. शर्विन नेहमी बाजारातून वस्तू प्लॅस्टिक पिशवीमधूनच आणतो. आणि रुक्साना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेते. आणि चौथा पर्याय आहे, पलक प्रदूषण विरोधी जाहिरात करते. या ठिकाणी आपल्याला कोणाची कृती अयोग्य आहे ते शोधण्यास सांगितलेलं आहे. दिलेल्या पर्यायामध्ये सर्वजण, आपण जर बारकाईने पाहिलं तर सर्वजण काम करतायत, व्यवस्थित काम करतायत. परंतु शर्विन जो आहे तो बाजारातून साहित्य घेऊन येताना प्लॅस्टिक पिशवीमध्ये घेऊन येतो. प्लॅस्टिक पिशवीचा वापर हा पर्यावरणासाठी घातक आहे हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून या ठिकाणी शर्विन बाजारातून प्लॅस्टिक पिशवीमधूनच साहित्य आणतो हा पर्याय चुकीचा या ठिकाणी दिसून येतो आहे. आपण इतर पर्यायांचा पण या ठिकाणी बारकाईने अभ्यास करून बघू की आदिती निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करते, म्हणजे कचऱ्याचा योग्य वापर करते, म्हणजे समाजासाठी हितकारक गोष्ट करत आहे. त्याचबरोबर रुक्साना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेते. यावरून आपल्या लक्षात येईल की रुक्साना जी आहे ती चांगले काम करत आहे आणि सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन समाजाच्या हितासाठी ती काम करत आहे. त्याचबरोबर पलक जी आहे ती प्रदूषण विरोधी जाहिरात करते, इतरांना प्रदूषणापासून ती दूर करते. त्यावरून आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर आपण आता दुसरं उदाहरण पाहूया. तुमच्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सापाने दंश केला, अशा वेळी तुम्ही काय कराल, अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल, या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपण पर्याय बघूया अगोदर. आता ती व्यक्ती लवकरच मरणार असे सगळ्यांना सांगाल. दुसरा पर्याय आहे, विष उतरवणाऱ्या मांत्रिकाला बोलावून आणणार. तिसरा पर्याय आहे, आपल्या डोक्याला ताप नको म्हणून दुर्लक्ष कराल. आणि चौथा पर्याय आहे, दंश झालेल्या व्यक्तीला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाल. या ठिकाणी मित्रांनो, आपण जर पर्यायांचा विचार केला तर आपण त्या व्यक्तीला उपयोग होईल अशी कृती या ठिकाणी निवडायची आहे. तर कशाचा उपयोग होईल आपण पर्यायामधून पाहूयात. आता ती व्यक्ती लवकरच मरणार आहे असे सगळ्यांना सांगाल, या ठिकाणी याचा उपयोग होईल का? तर नाही. यामुळे काय होईल तर अधिक गोंधळ निर्माण होईल, भीतीचं वातावरण निर्माण होईल. दुसरा पर्याय आपण पाहिला, विष उतरवणाऱ्या मांत्रिका बोलावून आणणार. तर विष उतरवणारा मांत्रिकाचा खरंच गुण येतो का हेही आपल्याला माहीत नाही आहे. तर विष उतरवणाऱ्या मांत्रिकाला बोलवून आणून नुकसानच होऊ शकतं. तिसरा पर्याय आपण पाहिला, आपल्या डोक्याला ताप नको म्हणून दुर्लक्ष कराल. बघा, या ठिकाणी आपल्या डोक्याला ताप नको आहे, यामुळं काय होईल, आपण आरामशीर राहतो पण त्या व्यक्तीला त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून हाही पर्याय या ठिकाणी चुकीचा वाटतोय. आणि चौथा पर्याय जर आपण पाहिलं की दंश झालेल्या व्यक्तीला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात न्याल, तर या ठिकाणी जर सापाचा दंश झाला असेल अशा व्यक्तीला लवकरात लवकर औषधोपचार होणं गरजेचं असतं. आणि त्यामुळंच हा पर्याय या ठिकाणी योग्य वाटतोय की रुग्णालयात त्या व्यक्तीला नेलं पाहिजे. मग यावरून आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सामाजिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये येत असतात. आणि या प्रश्नांमधून आपल्याला या समाजासाठी जे समाजातील घटक आहेत त्यांच्यासाठी उपयोगी येणारे, त्यासाठी फायदेशीर ठरणारे असे जे पर्याय आहेत दिलेल्या प्रश्नांमधले, तो पर्याय निवडून आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. आणि चुकीचे जे पर्याय आहेत त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे.